महाराष्ट्र शासनानं शिक्षण ऑनलाईन सुरू करण्याच्या बाबतीत घेतलेले निर्णय हे सामाजिक आणि आर्थिक समतेच्या आणि मोफत शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात आहेत. ऑनलाईन शिक्षण धोरणाचा फेरविचार करावा यासाठी विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीनं डॉ जालिंदर घिगे यांच्या मार्गदर्शनाखाली रहरीत नायब तहसीलदार डमाळे यांना लेखी निवेदन देण्यात आलं. याबाबत बोलताना डॉ जालिंदर घिगे म्हणाले की ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारे महागडे मोबाईल, टीव्ही, इयरफोन, लॅपटॉप आदी आणि त्या उपकरणांसाठी लागणारा डाटा, रेंज आणि वीज कनेक्शन महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नाही आणि त्यांच्या पालकांची तशी आर्थिक परिस्थिती देखील नाही. घरात एकापेक्षा जास्त पाल्य शिक्षण घेत असेल तर प्रत्येकाला उपलब्ध उपकरण हाताळायला मिळणार नाही आदींसह अनेक प्रश्न या निवेदनाद्वारे मांडण्यात आले आहेत. या निवेदनावर डॉ जालिंदर घिगे यांच्यासमवेत संदीप कोकाटे, गंगा कांबळे, छबा सोळस, चंद्रकांत भांगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आज राहुरी तहसीलदारांना आम्ही महाराष्ट्र सरकारनं ऑनलाईन शिक्षणाचं धोरण जे अंमलबजावणीमध्ये आणलंय तर त्या संदर्भातली भूमिका घेऊन विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांच्या मार्फत आम्ही निवेदन सादर केलेलं आहे. ऑनलाईन शिक्षणाची ही भूमिका घेत असताना शासनानं कुठलीही तयारी केली नाही, ज्याच्यामध्ये त्यांना माहिती आहे की शाळा व्यवस्थापन समित्या कशा पद्धतीनं काम करतात आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवायचं आहे हे शिक्षण नावाची गोष्ट मोबाईलच्या द्वारे, लॅपटॉपच्या द्वारे, टी व्हीच्या द्वारे जी चालवली जाणार आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण ही आहे की आज रोजी महाराष्ट्राचा डाटा असा म्हणतो की 64% पालकांच्याकडं फक्त स्मार्टफोन आहेत, त्याच्या व्यतिरिक्त पालकांच्याकडं स्मार्टफोन नाही आहेत, ज्या कारणानं त्या पालकांना कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आर्थिक भूर्दंड, महागाईचा भूर्दंड भरत बसत असताना त्यांनी मुलांना मोबाईल विकत घेऊन शिक्षणाची शिकवणं ही प्रक्रिया घडणं कठीण आहे. एकतर महाराष्ट्रातले अनेक खेडे असे की जिथं लाईट पोहोचलेली नाही, अनेक भाग असा आहे की त्या ठिकाणी रेंज येत नाही आणि भारत हा जगातल्या देशांमध्ये इंटरनेट वापरण्यामध्ये ह्याचा 191 क्रमांक येतो. ह्या कारणानं जी 4G रेंज आहे ही अनेक भागामध्ये भेटत नाही, शहरी भागात सुद्धा भेटत नाही. अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईनचं शिक्षण होणं महाकठीण आहे आणि हे धोरण राबवण्याचं काम महाराष्ट्राच्या सरकारनं जे चालवलेलं आहे त्याला आम्ही विरोध करतो. हे बंद केलं पाहिजे, ज्या कारणानं मोठी दरी विषमता निर्माण होणार आहे, गरीब श्रीमंतची दरी आणखी मोठी होणार आहे आणि त्याचबरोबर ती हा बहुजन कष्टकरी जो समाज आहे त्या समाजातले मुलं ही शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. हा मोठा हे मोठं कारस्थान कुठून सुरू, कुणाच्या कुणाच्या डोक्यातून आलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकार ते अंमलबजावणीत का आणतंय हे महाविकास आघाडीनं हे धोरण रद्द करावं आणि रेग्युलर शिक्षणाची जी भूमिका आहे त्या भूमिकेतूनच पाहावं. हा आम्ही समजू शकतो की लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं पाहिजे, परंतु जी दरी निर्माण होणार आहे, विषमता निर्माण होणार आहे, इथल्या दलित, आदिवासी, कष्टकरी जो समाज आहे, कामगार वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, ह्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर होणार आहे आणि तो गंभीर होण्याच्या पेक्षा हे शिक्षण, ऑनलाईनचं शिक्षण रद्द केलेलं कधीही चांगलं. हा भारतीय संविधानाचा मूलभूत ढाचा आहे, जे मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याचा जो मूलभूत ढाचा आहे त्या ढाच्यातूनच आम्ही ही भूमिका महाराष्ट्राच्या सरकार निवेदनाच्याद्वारे विद्रोही विद्यार्थी संघटनेनं मांडलेली आहे.